लोकसभेचा निवडणूक जरी जाहीर झाला तरी आपला भाजपचा उमेदवार जाहीर व्हायचा आहे, आणि जाहीर जेव्हा व्हायचा तेवढे होऊ द्या, जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल येईल त्यावेळेला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा उमेदवार भाजपचा निवडून येईल आणि यावा याची पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून आपण आज इथे जमलेलो आहोत. मला जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. कौतुक वाटतं, कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या लोकांना एकत्र केलं, जमवलं, त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद. उपस्थित बंधू भगिनींना मला सांगावं असं वाटतं, माझ्यासाठी राजापूर काय, रत्नागिरी जिल्हा काय नवीन नाही आहे, पण सिंधुदुर्ग जिल्हा आणि या जिल्ह्याचा मी अनेक वर्ष पालकमंत्री होतो. गेली 34 वर्ष सिंधुदुर्गात मी लोकप्रतिनिधी आहे, कधी आमदार, कधी मंत्री, कधी खासदार, कधी केंद्रीय मंत्री, अशी विविध पदावर मी काम केलं आणि मुख्यमंत्री असताना. त्यामुळे विकास काय आहे कृपया मी जिल्हाध्यक्षांना सांगेन की आमच्या या लोकांना जरा दाखवा. मी जटार साहेबांना सांगत होतो, आपल्या सर्वांकडे पाहिल्यानंतर मी म्हणालो, प्रमोद, सिंधुदुर्गासारखी परिस्थिती इथे नाही दिसत. बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, सिंधुदुर्गात गरिबी नाही, दोन टायमाची जेवणाची पंचायत अशी परिस्थिती नाही, आज चूल पेटणार नाही अशी परिस्थिती नाही, घरात धान्य नाही, जेवण होणार नाही अशी परिस्थिती. मी आमदार झालो 90 साली, तेव्हा एक शपथ खाली कोणाला देवळात आणि कुठे जाऊन मनामध्ये की मी, माझा जन्म जिल्हा सिंधुदुर्ग आहे, या जिल्ह्याची गरिबी किंवा दारिद्र्य संपवल्याशिवाय मी राहणार नाही असा पण केला. आज सांगताना आनंद वाटतो, तशी गरिबी दारिद्र्य नाहीये, नाहीये. या जिल्ह्यात आजही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, एकाच पक्षाचे आहेत, एकाच पक्षाचे, की जो माझा वयाच्या 15 वर्षापासून सलग 39 वर्ष मी त्या पक्षात होतो. 39 शिवसेना मुळात उभी केली, शिवसेनेसाठी काय केलं नाही, शिवसेनेची ताकद दहशत आम्ही निर्माण केली. त्यामध्ये उद्धव ठाकरे नव्हता आणि ते तुंतुनं वाचताना तुमच्याकडे ते राऊत पण नव्हते. फार बोलतोय, एवढासा जीव आहे, हातात नसलेल्या गोष्टी बोल. उद्धव ठाकरेने शिवसेना वाढावी, शिवसेनेचं अन्य भाष्यकसूर संरक्षण व्हावं असं एक उदाहरण त्याने द्यावं. अनेक जण या जगातून गेले शिवसैनिक, अनेक जण जेलमध्ये गेले, इन्काउंटर झाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, एकाच्या तरी घरी गेले, सांत्वन केलं, घरात नोकरीला कोण आहे विचारलं, चार पैसे दिले मदत मधून, नाही ही प्रवृत्ती नाही, मदत करण्याची प्रवृत्ती नाही, फक्त घ्यायची. उद्धव ठाकरे म्हणजे वन वे मातोश्री, फक्त जमा करायचं. बांधवण, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, उदाहरण. ज्या वेळेला कोरोना सुरू झाला 2022-23 ला, त्यावेळेला अनेक कारखाने कंपन्या बंद पडल्या, छोटे मोठे व्यावसायिकांचे कारखाने दुकानं बंद पडली, गरिबांच्या घरी अन्न नव्हतं,
मुलं रडत होती, शिजवायला घरात अन्न नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी योजना किती 80 कोटी लोकांसाठी, या देशातल्या गरीब 80 कोटी लोकांना मोफत धान्य चालू केलं, आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. पण पक्षासाठी त्याग केला, इन्काउंटर झाले, जेलमध्ये गेले, त्याच्या कुटुंबाला मदत करायची मानस किंवा तयारी उद्धव ठाकरेंनी कधी नाही दाखव. शिवसेना आज खासदार आहे, आमदार आहे, याच्यापूर्वी पालकमंत्री होते वायकर. या लोकांनी, या लोकांची आर्थिक स्थिती, गरिबी दूर करण्यासाठी कारखाने का नाही आणले, रोजगार का निर्माण केले नाही, लोकांच्या दोन हाताला काम मिळेल असं काम का दिलं नाही हो? तुम्ही प्रश्न विचार, तुम्हाला अधिकार आहे. हा 10 वर्ष खासदार आहे, स्वतःच्या नावावर टोल नाका घेऊ शकतो, एका गरिबांच्या संस्थेला का नाही घेऊन देऊ शकत, 5-25 मुलं का नाही या गरिबांची ठेवू शकत. बांधवांना मी काही दिवसापूर्वी, 2 महिन्यापूर्वी एक टेक्निकल सेंटर ओरसला चालू केलं, म्हणजे बांधकामाला सुरुवात झाली, 200 कोटीच आहे. पत्रकार हो, जरा ऐकून घ्या, कशासाठी आहे टेक्निकल सेंटर? तिथे प्रशिक्षण दिलं जाईल, कोणतं? इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग, फळ प्रक्रिया उद्योग. इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे कारखाने इथे आलेत, फूड प्रोसेसिंगमध्ये कारखाने आलेत, तर ही प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना जिल्ह्यातच नोकरी मिळावी. दोडामार्गला नवीन विमानतळाच्या बाजूला 1200 एकर जागा आहे, आम्ही राखून ठेवले आहे, काही करायला दिलं नाही. तिथे मला 500 कारखाने आणायचे आहेत, 500. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मुलांना नोकऱ्या मिळतील. आर्थिक परिस्थिती नोकऱ्यांनी सुधारते हो. एक प्रवृत्ती एक त्यांची सांगतो, किती घाणेड्या प्रवृत्तीची आहे. सिंधुदुर्गात टुरिझम जिल्हा आहे, टुरिझम देशातील एकमेव. 1996 मी केला, विमानतळ सुचवला, खडकाळ जमीन, काही होत नाही, गवत पण नाही येत. हा तुमचा खासदार गेला विरोध, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नयेत. आम्ही फुकट घेणार नव्हतो पैसे देऊ, विरोध केला. मी जुमानला नाही, मी उभा राहिलो, बोलो सरकारी अधिकाऱ्यांना, बोलो घ्या कल ॲक्विशन करा, केलं. आणि विमानतळ सुरू झाला आणि पहिल्या दिवशी हा माणूस माईक घेऊन स्टेजवर लोकांचं स्वागत करायला. मी बोललो, अरे हा विरोध करत होता, आंदोलन करत होता, काय निर्लज्ज माणूस आहे, विरोध केला. प्रत्येक विकासाचं काम आलं. सीवर्ड प्रदूषण होतं का हो सीवर्डने? मासे टँकमध्ये ठेवणार होते, लोकांनी पाहिला, त्या आमच्या मालवणमध्ये सीवर्ड. मी रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून 100 कोटी रुपये कलेक्टरकडे जमा केली जागा घ्यायला, 100 कोटी. या लोकांनी जाऊन लोकांना भडकवलं, सीवर्ड होईल, परदेशातले लोक येतील, दारू वगैरे वेगवेगळ्या इथे व्यसनं येतील, हॉटेल येईल, अमुक येईल. अरे पण तुमचं काय, दारू कोण पाजणार आहे? 5 स्टारमध्ये आमची ही लोक दारू प्यायला जातील, परवडेल काही नाही. लोकांना भडकवायचं, सीवर्ड होऊ दिलं नाही. बांधवांना आज सीवर्ड झालं असताना अर्ध कोकणाच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या, अनेक हॉटेल उभी राहिली ती, 5-10 हॉटेल गोवाभर. गोव्याला दरडोई उत्पन्न गोव्याचं 4.5 लाख, तुमच्या जिल्ह्याचं 2,04,000 नाही 1,000, 2,01,000. गोवा दुपटीपेक्षा जास्त, सिक्कीम दुपटीपेक्षा जास्त, तामिळनाडू
तुमच्यापेक्षा डबल, म्हणून ते सुखी आहेत, गोव्याचे लोक सुखी आहेत. आणि बांधवणा म्हणून या खासदार आमदार, आमदार स्वतःच आता या चौकशीला जातो, त्या चौकशीला जातो, आणि मध्येच म्हणतो मी नाही त्यातला. अरे मग चौकशी उगात का, देवळात गेला म्हणून तुला अरेस्ट केलं काय, हा पूजेला गेलास म्हणून. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्हाला खासदार चांगला असेल, मी तिकडे ज्या ज्या योजना आणल्या बघा. परवा एक मुलगी शिकलेली मला एक आमंत्रण घेऊन, दादा म्हणे तुम्ही मला एक क्लस्टर दिला, त्याचं उद्घाटन आहे सांगवे गावात कणकवली तालुक्यात, तुम्ही या. मी गेलो, कोणती फॅक्टरीला सुरू केली तिने, MBA झालेली मुलगी, गवती चहा, तुम्हाला माहिती आहे सर्दी झाली का गवतीचा चहा टाकता, चहा पिता, त्या गवती चहाच्या चहापासून तिने तेल बनवायचा कारखाना टाकला, गवती चहापासून तेल. आणि हे तेल औषध बनवण्यासाठी परदेशात पाठवते, कसं किलो सांगा, 7,000 रुपये. याला प्रगती म्हणतात, याला प्रगती म्हणतात. मी आसामला गेलो जेव्हा मंत्री झालो तेव्हा, एकदम चायनाच्या जवळ आहे, तिथे गेलो काही महिला भेटायला आल्या, मला भेटायला आला, माझ्या हातात काही बाटल्या दिल्या, दारूच्या नाही परफ्यूम अत्तर, नाही ते बाटली बोललो असतो नुसती तर बोलले वा दादा ना दिवसा ढवळ्या काय बाटल्या देतात, माझा काही संबंध आहे, पण परफ्यूमच्या बाटल्या मिळलं. मॅडम मी हे कोण बनार आहे, थांबतात थांबलो बनार आहे, जवळपास 200 परफ्यूमच्या तयार करणाऱ्या कंपन्या आसामला आहेत, आणि सगळ्या महिलांच्या आहेत, सगळ्यांच्या महिलांच्या आहेत. बघा आज त्या महिलांना रोजगार मिळवला, प्रत्येक फॅक्टरीमध्ये 10 ते 12 महिला काम करतात, मग दुसऱ्या महिला, हजारो महिलांनाही रोजगार मिळाला. तिथे आसामला बांबू होतो, आपल्याकडे चिवा म्हणतो ना, बरोबर ना, मी चुकलं तर सांगा, तिकडे स्पेशल होतो, म्हणजे अगरबत्ती ज्या बनतात ना तर त्या बांबूपासून बनतात, बांबूच्या लाकडा. आणि माझा डिपार्टमेंट आहे ना, ते डिपार्टमेंट अगरबत्ती परदेशात 3,500 कोटीची निर्यात करतो आम्ही, त्या आसामच्या बांबूपासून बनवून, अगदी गावागावात आम्ही त्या स्टिक नेऊन देतो, आणि लोक त्याच्यावर ते स्टिक आणि तो मसाला देतो, लोक अगरबत्ती करून सुकवतात, आम्हाला आणून देतात, आम्ही तो विकतो. परदेशात 3,500 कोटी, मग देशातलं सोडा, लोक व्यवसायाकडे लागले. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 101 पत्रकार हो, 101 कोण बालक आहेत, कुपोषित बालक आहेत, 101 कमी आहेत तशी, मग ती पण सम एकही असू नये जिल्ह्यात कुपोषित बालक, म्हण प्रत्येक बालकाच्या कुटुंबाला एक एक मधमाशीची पेटी आणि अगरबत्तीचा उद्योग मी त्यांना देणार आहे. 6 महिन्यानंतर एकही कुपोषित बालक आमच्या जिल्ह्यात राहणार नाही. आणि इथे खासदार केलात तर इथे पण तेच अनुकरण करेन, इथे असे कुपोषित बालक अन्न मिळत नाही म्हणून कुपोषित झाले बालक नाही ठेवणार, पाय लहान होतात, उभं राहायची ताकद नाही मुलांना, मग शाळा नाही, ही परिस्थिती मी ठेवली नाही तिकडे, इकडे पण ठेवणार. काय केलं खासदारांनी, काय केलं आमदारांनी, आता निलेश जठारने उल्लेख केला रिफायनरीचा, रिफायनरी जगात नाहीत का हो, फ्रान्समध्ये नाही, अमेरिकेत नाही, जपान जर्मनी नाही, जे प्रगत देश आहे तिथल्या लोकांनी विरोध केला प्रदूषण होईल म्हणून, नाही त्यांना रिफायनरी पाहिजे होत्या, किती कोटी खर्च होणार कंपनीसाठी, 3,00,000 कोटी,
त्यांच्यातला कोण असेल ना शिवसेनेवाला, 3 लाख कोटी अक्षरात लिहून दाखव रे, 3 लाख कोटी, एवढा मोठा प्रकल्प, छोटे मोठे शेकडोनी हजारोनी छोटे कारखाने आले असते, बांधवनं लाखो नोकऱ्या इथेच मिळाल्या असत्या आपल्या जिल्ह्यातच, एक रिफायनरीमध्ये लाखोनी, नको बंद, यांच्या वापरचं काय जातंय, काय जातं यांचं, उद्धव ठाकरे तो कोरोनामध्ये मुख्यमंत्री होता, औषधाच्या पैशातून 15-15% आणि भ्रष्टाचार पैसे खाल्ले, आता चौकशी सुरू आहे, चौकशी सुरू आहे, केजरीवाल आता आतमध्ये गेला ना, पाठोपाठ हा पण जाईल आणि आदित्य साहेब पण जातील, औषधामध्ये पैसे खाल्ले आणि ते प्रचार करतायत, प्रचार करतायत काय तो, आता मी मुद्दाम सामना घेतला, मी गरीब नाही मागो, तिथे आल्यावर काहीतरी हेडलाईन आहे, मोदीची हुकुमशाही मोडायची असेल तर विनायक राऊतला निवडून द्या, मोदी कुठे, पंतप्रधान देशाचे 303 खासदार आहेत, 10 वर्ष आहे ते पंतप्रधान आहेत, आणि त्यांची दहशत हा हा चालला, हवा जर आली त्या मालवणच्या माळावर तर एकदा तिकडे जातो एकदा इकडे जातो, आणि हा दहशतवाद रोखणार का, याचा आहे हो विकास नाही, लोकांची परिस्थिती सुधारली नाही, शिक्षणासाठी काय नाही, आरोग्यासाठी काय नाही, रोजगार निर्मिती नाही, मग कशाला खासदार आणि कशाला आमदार, फोडणी घालायच्यात का यांची, सांगा मला, तुम्हाला चिड यायला पाहिजे, राणे एवढं करू शकतात, मग विनायक राऊत का नाही, साळवी का नाही, का नाही, शर्टावरून जॅकेट घालायला लागला म्हणजे विभागाचा विकास होत नाही हो, तशी परिस्थिती निर्माण लोकांमध्ये करायला लागते, ठरवावं लागतं, माझ्या मतदारसंघात एकही गरीब शिल्लक ठेवणार नाही, घरात चूल पेटणार नाही, असं एकही घर असणार नाही, निर्धार करा, करा का मग, आणा रोजगार नाही, मी शेकडोनी रोजगार या देशात राज्यात, माझ्या अंडर आज रोजगारांची संख्या आहे उद्योगधंद्याची फॅक्टरींची 7 कोटी, कामगार आहेत 18 कोटी, एवढं माझ्या माझ्या विभागातर्फे एवढ्या फॅक्टरी मी उभ्या केल्या जात, मोदींचा आशीर्वाद आहे, अहो कोरोनामध्ये या छोट्या मोठ्या फॅक्टरी बंद पडल्या, कामगार पळाले, वाहतूक ठप्प झाली, कारखाने बंद, मोदी साहेबांनी किती पैसे द्यावे परत चालू व्हायला कारखाने, हे कोरोनामध्ये औषधात पैसे खाले तो मोदींनी कारखाने रोजगार लोकांचा परत सुरू व्हावा म्हणून 5 लक्ष कोटी दिले माझ्या खात्याला, किती 5 लक्ष कोटी, असे पंतप्रधान कुठे, 80 कोटी लोकांना अन्न धान्य चालू केलं देशामध्ये, असं एक कुटुंब असता कामाने, आजारी कोण कुटुंबात पडला तर औषधाला पैसे नाही म्हणून आयुष्यमान योजना सुरू केली, 5 लाख रुपये त्या कुटुंबाला मिळतील, 5 लाख, करोडो कुटुंबांना पैसे दिले, ज्याला घर नाही गरीब आहे झोपडीत राहतो पक्की घरं दिली 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना, महिलांसाठी किती व्यवसाय सुरू केले, किती योजना, उज्ज्वला गॅस पासून ते वेगवेगळ्या रोजगार निर्मितीसाठी किती मोदींनी 54 योजना आहे 54 या 9 वर्षात लोक गरिबांसाठी महिलांसाठी उद्योगधंद्यासाठी 54 योजना दिली, 54 शेतकरी, आपण नेहमी शेतकरी कुठलंही पीक आलं तर त्यांची अडचण असते, मोदींनी प्रत्येकाच्या अकाउंटवर 6,000 रुपये अकाउंटवर जमा केले कोट्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर, एक तरी काँग्रेसमध्ये पंतप्रधान राजवटीमध्ये असे उपक्रम गरिबांसाठी
अन्न वस्त्र निवारा मिळेल, माझे नागरिक आर्थिक सक्षम होतील, सुखी समाधानी होतील, आत्मनिर्भर भारत बनेल, विकसित भारत बनेल. होता का कोण? आज आम्ही अभिमानाने बोलतो, देह जगाच्या पाठीवर आम्ही सर्व भारतीय अभिमानाने म्हणतो, अरे आमचे पंतप्रधानांनी जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते जेव्हा सत्तेवर आले 2014 PM साहेब मोदी तेव्हा 11 नंबरवर होतो जागतिक अर्थव्यवस्थेवर. आता आपण 5व्या क्रमांकावर आलो आहे. बांधवांनो भगिनींनो, मोदींनी सांगितलं 2030 साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 3र्या क्रमांकावर येईल. आपण जपान जर्मनीच्याही वर जाणार, अमेरिका चायना आणि भारत असे 3रा नंबर आपला असेल. हे मोदी करू शकतात. आणि दहशतवादी काय, हुकुमशाही काय? हा राहुल गांधी हुकुमशाही, तुमची राजवट काय होतो? हा जाहीरनामा आहे माझ्याकडे कॉपी, पण मोठा आहे, सगळं सांग माझ्याकडे आहे, आणलाय मी मुद्दा, त्या चिरफड करणार. अरे आज सांगतोयस तू, 2024 सत्ता 70 वर्ष जवळपास होती, 65-70, का नाही या गोष्टी दिल्या? प्रत्येक बेकार तरुणाला 1 लाख रुपये देणार, तेव्हा काय तिजोरी फाटली होती तुझी? आणि आता काय स्वतःच्या पदर्श देतोयस? म्हणे निवडून दिल्यास आम्ही 1 लाख रुपये देणार. निवडून तुझे किती रे? 50. खासदार किती? 50. भारतीय जनता पक्षाचे खासदार किती? 303. आणि आम्ही आता निवडून किती आणणार? 405. अरे जवळ काहीतरी आहे, सत्तेवर यायची स्वप्न बघतोस. आज त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळवायला लोकसभेत 54 खासदार लागतात. ते पण हे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांचं मित्रमंडळ नाही आणू शकलं. उगाच घोषणा हे सामनावाला. रामलीला मैदानावर गेले उद्धव ठाकरे, रामलीला बोलवलं विरोधी पक्षाची सभा. रामलीलाला वाटलं अरे आपल्याला एकदम दिल्ली काय ताकद आहो, शिवसेनेची 5 खासदार, त्याचे 50 तर 5 आमदार, 16 40 गेले सोडून. याच्या नजरेसमोर गेले, हॉटेलमधून उठले आणि गेले एकनाथ शिंदेला भेटले. अरे तू शिवसेना संपते, मोदींवर टीका करायला नैतिकता तू कुठे? 5 वाला आम्ही 303 वाले कुठे? टीका करायला काय लाज लज्जा वाटत नाही? तर मोदींकडे मत्तीला जायचंस? तुझ्या मुलाला अटक होते पाहिल्यानंतर गपचूप जाऊन मोदींना भेटलास? ते मोदी चालतात. आणि आता हुकुमशाही, मोदींना तडीपार करणार. अरे काय माणूस आहे पंतप्रधान, तडीपार करणार? 330 आमदारांचा पाठिंबा, आता 400 होणार. तडीपार कोण कोणाला करू जरा थांब, 4 जून नंतर आपण पाहू. 4 जून नंतर तुला तडीपार होतो का अंदर जेलमध्ये जातो ते आपण पाहूया. उगात काही बोलायचं म्हणून दिल्लीला गेला, त्याला वाटलं फार मोठं व्यासपीठ मिळालं. फक्त काय, शिंदेला शिव्या घालायच्या, टीका करायची, आणि मोदी आणि अमित शहा यापडी वैचारिक, बौद्धिक, विकासात्मक, शैक्षणिक वेगळ्या विशेष शून्य झाला. मी 39 वर्ष बरोबर होतो, याला काय येतं मला माहिती आहे. कधी मराठी माणसाच्या सुखदुःखात नाही, हिंदुत्व तर त्यांनी विकलं. मुख्यमंत्रीपदासाठी सरेंडर झाला शरद पवारांना. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी माणूस यांच्या न्यायहक्कासाठी आयुष्य घालवलं, त्यांच्यात मुलांनी तीच शिवसेना संपून दाखवली. एक दिवशी त्याला कोणी पत्रकारने विचारलं, काय उद्धवजी साहेबांनंतर काय केलं? झटकन बोला, अरे काय साहेबांना जमलं काय शिवसेना संपवायला? ही संपून दाखवली, काय काम आहे काय? आणि हे इथले खासदार, अरे त्यांना कामाला लाव ना, कोणाच्या घरी मूल झालं तरी बोंब लायला, दुसऱ्याच्या घरी मुलं झाली बारसं करायला हे निघतात. अरे स्वतःचं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे.
आणि म्हणून बांधवण एका दिवशी सगळं बोलत नाही, मी परत परत येणार 2 महिने तुमच्याकडे येणार, विकास काय तो तुम्हाला सांगणार, चांगलं जीवन म्हणजे काय तुम्हाला मी सांगणार, माणसाचं जीवन, माणूस आहे, एकदाच आयुष्य मिळतं, सुख समाधान आनंदाने जगत जगता आलं पाहिजे, मुलांना चांगलं शिकवणं आहे, जोगं उत्पन्न असलं पाहिजे, मुलं इंजिनियर व्हायला पाहिजे, डॉक्टर व्हायला पाहिजे, IAS IPS व्हायला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर दुसरा भाषिक का, रत्नागिरीचा एखादा मुलगा IAS जाऊन कलेक्टर म्हणून येऊ शकत नाही, यायला पाहिजे, असं शिक्षण कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे, तो ब्राह्मण असो, मराठा असो, कुणबी असो, कोणी, सगळ्यांना समान शिक्षण घ्यायचा अधिकार आहे, समाजातल्या लोकांनी मुलांना शिकवलं पाहिजे, सुविधा द्यायला पाहिजे, मी दरवर्षी 10वी आणि 12वीच्या मुलांना मी सत्कार करतो, ते मेरिटवर आल्यानंतर रिझल्ट काय देतो, आज नाही 90 पासून एक सोन्याचं छोटं नाणं का देतो, सोन्याचं नाणं मला सांगा कोणी उठून, पण मी ठरवलं माझ्या मुलाने मेरिटमध्ये आले, रिझल्ट माझा सोन्यासारखा या मुलाने दिला, त्याला आठवण फक्त सोनं काय वितळा, काही करा, कुठे टाका, सोना बदल होत नाही, तसा आमचे हुशार मुलं जेव्हा मोठे होतील, चांगले शिकतील, बौद्धिकतेच्या जोरावर या कोकणाचं नाव करावं, आणि म्हणून मी त्यांना देत आलो आज मी तिकडे, तुम्ही राजापूर्वक करा, मी एकच तुम्हाला विनंती करतो मोठ्या संख्येने, सावंतसाहेब ऐका जरा, एकच विनंती तुम्हाला, मी खासदार हवा असेल, मी माझ्याबद्दल कोणी आणा म्हणा बोला दाखवा, आता मी चालत आलो, काय रत्नागिरीत टीका चालली आहे सावंत, तुम्ही सांगाल, राणेना म्हणे चालता येत नाही, अरे त्यांना डायबिटीस आहे, 30 वर्ष आहे मुख्यमंत्री झालो आणि मला गिफ्ट मिळालं डायबिटीस झालं, पण मला मी नॉर्मल आहे, आज पण 114 आहे सकाळी, 120 लागते ना 114 नाही म्हणे लोकसभेत आहेत, नाही लोकसभेत त्यांना प्रश्नाचं उत्तर हा द्यायला जातो, मी आता 2.5 वर्ष खातं सांभाळतोय, खात्याचा रिझल्ट चांगला, राष्ट्रपतींनी कौतुक केलं, PM केलं आणि अर्थमंत्री, आपला खात्याचा खर्च गेले 2 वर्ष 100% 100%, खोटं नाटं फक्त लोकांना भडकवायचं काम करायचं, गरिबीचा फायदा उठवायचं, गरिबांना काहीतरी द्यायचं, तुम्ही एकदा या, आता मी एवढा वेळ नाही का, तुम्हाला भरपूर वेळ आहे, अजून रत्नागिरीला मीटिंग आहे, किती गरीब मुलांना, आई वडील गेले, कोण नाही घरात, कोण नाही, अशा मुलांना आणून त्यांच्यासाठी घरं बांधून देऊन जो वृद्धाश्रम आहे ना त्यांना आता मोठं केलं, 4 मुलांना जसं आणलं होतं धनगर समाज, आई वडील एड्सने गेले, पावसात भिजत होते, ऑगस्ट महिन्यात मी रत्नागिरी टाइम्सला पाहिलं, आमच्या कार्यकर्त्यां तहसीलदारला बोलो घेऊन ये, त्यांना घर दिलं, आज झाली 15 वर्ष, त्यातली एक शेवटी लहान वर्षाची 4 वर्षाची मुलगी होती, लहान 4 वर्ष, ती परवा मुंबईत आली, एक चिठ्ठी आली, मी अमुक अमुक, मला नावानी ओळखत नव्हतो, तिला एवढी छोटी असताना पाहिलं, मी बोलवलं, काय कोण आलं कुठून आलं, दादा मी बाबूची बहीण, तुम्ही आम्हाला वृद्धाश्रम ठेवला ना, बाबू म्हणजे तिचा मोठा तिची बहीण, म्हणलं का आलीस तू, दादा मी ग्रॅज्युएट झाली, मी नोकरीसाठी आले, मी म्हणलं बाकीची भावंड तो बोलला बाबू सोडला तर आम्ही तिघे ग्रॅज्युएट झालो, बघा वृद्धाश्रमाचं जेवण जेवतात, फक्त घर बांधून दिलं वृद्धाश्रमाच्या मध्ये आणि ते राहतात, त्यांना कपडे लत्ते सगळं मी दिलं तिथे, आता ते सगळे तिथले तिघं कामाला लागले, फक्त ही मुलगी राहिली आहे, आता 1.5 महिन्यापूर्वी येऊन, असे अनेक प्रकरणं, काही मुसलमान समाजाची मुलं आम्ही आणली, अब्दुल नावाचा कणकवली ST स्टँडवर पावसाळ्यामध्ये लाईट गेली, एक अब्दुल नावाचा मुलगा वर चढला ते दुरुस्त करायला, शॉक लागला, खाली पडला, जागीच गेला, वय वर्ष 28,
त्याचा भाऊ कणकवली बाजारपेठ भाजी विकायचा, त्याने त्याच्या मुलांना घेऊन आला, चार मुलं त्याला, दादा मी भाजी विकतो, मी नाही यांना पोसू शकत, काय करू? ती मुलं, मोठा मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत मी माझ्या कार्यालयातून, कणकवली एस टी स्टँडसमोर कार्यालय, तिथून महिन्याला 1500 रुपये द्यायचो. मी जात नाही पाहिली, धर्म पाहिला नाही, माणूस की ती मुलं वाढली पाहिजे, मोठी व्हायला पाहिजे, शिकली पाहिजे आणि अन्नाला लागावी. अरे असं काहीतरी करा, नाव विनायक आहे हो, आणि कामं बघा कशी का. एक एक सांगितलं ना त्याची कृती पार्ल्याची. पत्रकार तुम्हाला माहिती आहे, एखाद्यात या सांगेल नोकरीला लावतो आणि मुलीला बोलवायचा, त्याबद्दलची तक्रार तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये आहे. पोलीस स्टेशन असा आहे, कधी कोणाला सांगितलं नोकरीला लावतो या, जाऊ नका जाऊ नका. आणि म्हणून त्याला आता घरी बसवायचा आपण निर्धार करा. एक सांगत होतो आणि थांबलो. सिंधुदुर्गातले 8 तालुके 3 मतदारसंघ, राजापूर 4th आहे. चारही मतदारसंघाने मला लीड दिलं ना, मी जिंकलो समजा, बाकीचे प्लस. हे आहे ना पुढचे चिपळूण विकळे संगमेश्वर वगैरे, हे सगळे प्लस होतील. मग अधिक 2 लाखाने यायचं आहे ना, ती तिकडची मतं. पण 4 मतदारसंघातून आपल्याला निवडून येण्या एवढी मतं द्यायची असतील तर राजापूरने जे तुमची मतदार एकूण आहेत त्या मतदारापैकी 80% मतं मिळावी, ते आजपासून तुम्ही प्रयत्न करावेत. आणि म्हणून प्रयत्न करा. आमच्या मॅडमने आज भाषण केलं नाही, पुढच्या वेळ करायला लागेल. हां तेव्हा 80% मतं मिळतील. हां तर तुम्ही कामाला लागा. तुम्ही मला खासदार, मी पक्षाने जर मला दिलं तर लढवणार, पण मी तुम्हाला सांगतो मिळालं तर तुम्हाला खासदार कसा असतो, मंत्री कसा असतो, त्याचा प्रत्यय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. आणि पुढे सभा असल्यामुळे मी जातो, परत येईन. राजापूर का लांब नाही, जवळ आहे. अनेक नाती गोती आणि पुढे संगमेश्वर आहे, सासरवाड पण आहे, त्यामुळे रत्नागिरीला वारंवार येत जाईन, तुमच्याशी बोलत जाईन. आणि मात्र पावणेचारला येणार नाही, पण तुमच्या अडचणी दूर करायला नक्कीच येईन, एवढंच आश्वासन देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.